पत्नीने आपल्या पतीच्या खुनाची सुपारी देऊन प्रियकराच्या आणि मारेकरांच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये घडली आहे. सचिन दुसाने असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणी कट रचणारी संशयित पत्नी शोभा सचिन दुसाने, तिचा प्रियकर दत्तात्रय शंकर महाजन, संदीप स्वामी, अशोक काळे, गोरख नामदेव जगतपा, पिंटू उर्फ बाळासाहेब मारुती मोगरी रहाणे निफाड आणि भंगार व्यावसायिक मुकरम जहीर अहमद यांना अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सचिनला जास्त दारू पिण्याची सवय होती, त्यामुळे घरात सचिन आणि शोभा यांच्यात वाद होत होते. शोभाचे दत्तात्रय महाजन सोबत प्रेमसंबंध होते, त्याच्याच मदतीने त्याने पतीचा काटा काढला. त्यासाठी दत्तात्रय महाजनने सराईत गुन्हेगारांना 1 लाख रुपयात सचिन दुसानेच्या खुनाची सुपारी दिली. त्याने निफाड येथील राहत्या घरातच 23 जानेवारी रोजी सचिनला ठार केले. मारेकरांनी आधी सचिनचा गळा आवळला, त्यानंतर लोखंडी सळईने त्याला छळून ठार केले. चेहरा इतका विद्रूप केला की त्याची ओळखही पटत नव्हती. त्यानंतर सचिनच्या डस्टर कारच्या डिक्कीत त्याचा मृतदेह टाकला. सोबत सचिनच्याच दुसऱ्या 2 कार घेत ही गाडी पेठजवळच्या कोटंबी घाटात आणली. या दरीत मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तो एका झाडाला अडकला. याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी तपास सुरू केला. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदलात, जग बदलेल. धन्यवाद.